नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी MPSC चे ओल्ड क्वेश्चन पेपर बघतो आहोत आणि आज आपण या ठिकाणी GK चे जवळपास 40 प्रश्न बघणार आहोत. याआधी जे मंत्रालय लिपिक टंकलेखक नावाचा जो पेपर असतो 2013 जो पेपर झालेला आहे त्यातील हे प्रश्न आहेत आणि निश्चित तुम्हाला आगामी विविध राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी आणि इतर सरळ सेवेच्या एक्झामसाठी हे प्रश्न अत्यंत उपयुक्त ठरतील, यात कोणतीही शंका नाही. चला या ठिकाणी 53 नंबरचा प्रश्न होता, 1980 दुसऱ्या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण होते? ओके, PB मंडल, काकासाहेब कालेलकर, VP सिंग यापैकी नाहीत. मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष ज्यांनी खूप मोठं म्हणजे त्या ठिकाणी एक क्रांतिकारी पाऊल म्हणूया आपण, त्यांच्या कालखंडात उतरलं गेलं आपण जे OBC आरक्षण म्हणतोय त्या संदर्भातला निर्णय आणि मग ते उत्तर आमच्या मला वाटतं लगेच समोर येतं, ते म्हणजे श्री BP मंडल. मंडल आयोग आपण बरेच वेळेस ऐकत असतो किंवा ऐकलेला असतो. पुढे ज्ञानपीठ पुरस्कारावर प्रश्न आला होता तेव्हाच्या चालू घडामोडीवर. मतदारसंघ राखीव जे आहे अनुसूचित जातीसाठी 15 लोकसभेनुसार त्यावर प्रश्न आला होता, त्याचं उत्तर 42 दिलं होतं. पुढे अनिल काकोडकर हे तेव्हा चर्चेत होते, त्यांच्यावर प्रश्न आला होता की ते काय आहेत नेमके, ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ, महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्रभूषण, अर्थतज्ज्ञ, शासनाकडून सन्मानित आणि साहित्यिक असे ऑप्शन त्यांच्या संदर्भात होते. आणि त्यामध्ये जर बघितलं तर ते एक तर अणुशास्त्रज्ञ होते आणि दुसरं म्हणजे त्यांना महाराष्ट्रभूषण भेटलेला होता. म्हणजे करंटचा प्रश्न कसा येऊ शकतो? तर या पद्धतीचा महाराष्ट्रभूषण भेटला आहे म्हणजे चर्चेत असणार. आता पुढे मूलभूत अधिकार कोणते आहेत? बघा, माहितीचा अधिकार, पिळवणुकीविरुद्धचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा आणि मानवाधिकार. खाली पर्याय होते फक्त ब, क, ड आणि सर्वच. आता इथे जर बघितलं तुम्हाला पाहता क्षणी म्हटलं अरे माहितीचा अधिकारसुद्धा तर आहे, आपण ते कुठेतरी वाचतो मग कलम 19(1). मात्र राज्यघटनेचे सगळे कलम जेव्हा तुम्ही वाचतात मूलभूत अधिकारासंदर्भात तेव्हा तुमच्या लक्षात येईल की पिळवणुकीविरुद्धचा अधिकार आम्ही बघतो, ज्याला शोषणाविरुद्धचा अधिकार आम्ही म्हणतो, बरोबर. 23 नंबरचं कलम असतं ते वेठबिगारी वगैरे त्याच्या विरुद्धचा. आणि पुढे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार जे कलम 25 ते 28 आहे, हे दोन अधिकार आम्हाला प्रकर्षाने त्या ठिकाणी दिसतात आणि ते 100% आहेत ती हे दोन. 57 उत्तर आमचं येतं फक्त ब आणि क. पुढे क्षय हा रोग कशामुळे होतो? बघा, क्षयरोग ज्याला आपण TB असं म्हणतो आहे, विषाणूमुळे, जीवाणूमुळे, प्रदूषणामुळे आणि अनियंत्रित पेशींच्या वाढीमुळे. 58 नंबरचा प्रश्न, काय येईल उत्तर? उत्तर येतं आहे जीवाणूमुळे. क्षयरोगाचा जीवाणू कोणता, त्याचा शोध कोणी लावला हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. जीवाणूजन्य रोग कोणकोणते ते माहीत असावं, विषाणूजन्य रोग माहीत असावे. इथे अनियंत्रित पेशींच्या वाढीमुळे म्हटले, बघा याचं उत्तर जर बघितलं तर ते कर्करोग येत असतं. ओके, कॅन्सर आपण म्हणतोय, त्याचे विविध प्रकार पुन्हा आहेत. त्यानंतर पुन्हा एक करंट अफेअर्सशी संबंधितचा प्रश्न होता तेव्हाचा, नेमबाजी. ओके, पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे की 1836 दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला? बघा, 1836 महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, यमुनीचे पर्यटन, मराठी भाषेचे व्याकरण, महाराष्ट्र भाषेची पाणिनी. आता इथे तुम्ही दोन प्रश्न ऑप्शन कट करणार काय, तुम्हाला माहिती आहे यमुना पर्यटन नावाची कादंबरी ती दुसरी आहे हरिनारायण आपटे यांची, आणि हे दादोबा पांडुरंग यांना आपण महाराष्ट्र किंवा मराठी भाषेची पाणिनी म्हणतो, ग्रंथ तसा नाही लिहिला त्यांनी. उरतो प्रश्न महाराष्ट्र भाषेची की मराठी भाषेची, थोडंसं म्हणजे ज्यांचं वाचन आहे त्यांच्यासाठी नाही, ज्यांचं अजिबातच वाचन नाही आहे त्यांच्यासाठी सगळंच नवीन आहे. 60 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर मग तुमचं येतं मराठी भाषेचे व्याकरण त्यांनी लिहिले. पुढे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन, काय इंटरनॅशनल ह्युमन राईट डे आपण त्याला म्हणू शकतो, 10 जून, 10 सप्टेंबर, 10 डिसेंबर, 26 नोव्हेंबर, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन. 61 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तो येतो 10 डिसेंबर. पुढे ख्रिश्चनाचे सर्वोच्च 16वे गुरु 2013 तेव्हाचं करंट होतं, आपण हे करू. फेमिनिस्ट इंडियावर प्रश्न आला आहे तेव्हाच्या करंटवर कसे प्रश्न येतात ते तुम्हाला थोडंसं कळेल. पुढे पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले, थोडंसं तेव्हाचा करंटचा होता तरी तुम्हाला माहीत, याच्यापुढे सुद्धा अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो माहीत असावं, ते म्हणजे पुण्यामध्ये झालं होतं आयोजित. त्यानंतर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान कधी सुरू झाले, आता हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचा आहे. आपण बघतोय आता नवीन राष्ट्रीय धोरण आलेलं आहे 2019, त्याच्यानुसार आकृतीबंध बदललेला आहे, त्या बाबी आम्हाला माहीत असाव्यात. इथे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान 9 मार्च, जानेवारी 5, ऑक्टोबर 10 यापैकी नाही. 65 नंबरचा प्रश्न आणि उत्तर 2009 पासून हे सुरू करण्यात आले आहे.
पुढे राज्य शासनाचा पहिला पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार, तेव्हाचा करंटचा होता, आताही माहीत असावं कारण तो पहिला आहे. 66 नंबरचा प्रश्न, किशोरी आमोणकर. पुढे संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या बघा, संविधान सभेच्या समित्या. आम्हाला फक्त मसुदा माहीत असते बऱ्यापैकी, आणि इतरही समित्या आणि त्यांचे अध्यक्ष आम्ही पाठ केलेले असतात, ते केले पाहिजेत. एकूण समित्या होत्या 22, किती 22. पुढे जोड्या लावा बघा, त्यावेळेचे करंट अफेअर्स संदर्भातले प्रश्न होते तेव्हाचं. मग आपण मालिनी राजूरकर, मलाला युसुफ झाई हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल, ते अजूनही चर्चेत असतं. पुढे जगदीश शरण वर्मा, यस जानकी असे नावं होती या ठिकाणी. ओके, पुढे जातोय आपण, करंटचा होता त्यामुळे मी त्याला स्किप करतोय. पुढचा मुद्दा, तेव्हाच्या नागरी अधिकाराच्या सनदेवर प्रश्न आलेला होता. ओके, मग ती नागरी अधिकाराची सनद, सिटीजन चार्टर विधेयक जे होतं ते नेमकं कशाशी संबंधित आहे, हा ही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे, तो आजही आपण अभ्यासला पाहिजे. ओके, मग काय म्हणणार तुम्ही या ठिकाणी, नक्कीच तुमच्यासमोर ऑप्शन आहे, विचार करा. थोडंसं तुमचं करंट अफेअरचं वाचन असेल तर मला वाटतं उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. पुढचा मुद्दा, न्याय पंचायतीकडे तंटे देण्यापूर्वी मध्यस्थी करण्याचा अधिकार कोणाला आहे बघा, विकास गटाला, ग्रामपंचायतीला, पंचायत समिती, वरील सर्वांना, न्याय पंचायतीकडे देण्याच्या आधी कोणाला आहे, इथे मुद्दा लक्षात घ्या. आणि तो मुद्दा येतो तो म्हणजे जे ग्रामपंचायती असतात त्यांना त्या ठिकाणी ते अधिकार असतात. पुढे जातोय आपण, 71 नंबरचा प्रश्न, 71 उत्तर काय, प्राचीन आणि मध्ययुगीन भारत जे आहे इतिहास त्या संदर्भातला प्रश्न होता, हरिहर आणि बुक, त्याच्यानंतर हसन गंगू बहामनी, सिकंदर लोदी आणि जहीरुद्दीन मोहम्मद बाबर, कोणी कोणतं घराणं स्थापन केलं. बाबर म्हणलं की आम्हाला लक्षात येतं काय, मोगल घराणं आहे, तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची. 71 नंबरचा प्रश्न, हरिहर आणि बुक म्हटलं की आम्हाला विजयनगर घराणं लक्षात येतं, बहामनी म्हटलं की नावातच आहे बहामनी, मात्र लोदी, लोदींचं लोदी घराणं नव्हे, 3 नंबरचं चुकीचं आहे. पुढे 72 नंबरचा प्रश्न बघा, कोणता सत्याग्रह कधी झाला आहे, कोणती घटना कधी झाली. चंपारण्य निळ सत्याग्रह त्याला म्हटलं होतं की 1917, खेडा साराबंदी 1918, जालियनवालाबाग हत्याकांड 1919 आणि स्वराज्य पक्ष 1922. खाली मग पर्यायी उत्तर होती, काय बरोबर काय चूक, 72 नंबरचा प्रश्न. आणि इथे जर बघितलं तुम्ही तर चंपारण्य 1917, खेडा 18, जालियनवालाबाग 1919 आणि स्वराज्य पक्ष 1922. आता इथे तुम्हाला जालियनवालाबाग हत्याकांडाची फार तारीखही माहीत असावी, तिथलची त्याला जबाबदार अधिकारी माहीत असावी, स्वराज्य पक्ष शिहारदास असेल, पंडित मोतीलाल नेहरू असेल, त्यांची नावं तुम्हाला माहीत असली पाहिजे. खेडा सत्याग्रह याचं नेतृत्व त्या संदर्भातलं तो स्थानिक नागरिक, त्यावरही तुमचे मुद्दे क्लिअर असावेत. पुढे जातोय आपण, 73 नंबरचा प्रश्न, मराठ्यांचा सेनापती कान्होजी आंग्रे, बुंदेलखंडचा राजा, राक्षस भुवनची लढाई. तुम्हाला मी म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही वाचलेला असला पाहिजे. MPSC प्रश्न विचारते, खाली मग याच्या संदर्भात खाली ऑप्शन होते, तुम्हाला निवडायचे होते. 73 नंबरचा प्रश्न बघा, मराठ्यांचा सेनापती म्हटलं की हंबीरराव मोहिते तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, 73 नंबरचा प्रश्न. पुढे कान्होजी आंग्रे जे मराठी आरमाराचे प्रमुख होते, बुंदेलखंडचा राजा जो छत्रछाल म्हणून आपण ओळखतो, आणि राक्षस भुवनाची लढाई जिथे निजामाचा पराभव आहे, 73 उत्तर या ठिकाणी 2 आहे. पुढे 74, ईश्वराने स्त्री व पुरुष सारखेच निर्माण केले आहेत म्हणून त्यांचे अधिकारही समान आहे, या शब्दात स्त्री पुरुष समानता जी आहे याचा पुरस्कार कोणी केला, महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि खाली मग ऑप्शन होते, लोकितवादी विष्णूशास्त्री चिपळूणकर, महात्मा फुले, दादूबा पांडुरंग तर्खडकर. 74 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे लोकहितवादी, ज्यांचं हे विधान आहे. 75 नंबरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी काढलेलं तांब्याचं नाणं त्याला काय म्हणून ओळखतात, होन दाम शिवराई की टंका. 75 नंबरचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे, माहीत असला पाहिजे. काय तर त्याला शिवराई असं म्हटलं जायचं. ओके, तांब्याचं नाणं. पुढे बाळासाहेब ठाकरे मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या कोणत्या मराठी व्यंगचित्र साप्ताहिकाचे संपादक होते, हा प्रश्न आजही आणि आणखी कितीही वर्ष पुढे कंटिन्यू तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. काय, अवंती, वेदांती, तार्किक की मार्मिक, हे मासिक कंटिन्यू त्या ठिकाणी खूप मोठं त्यावेळेस गाजलेलं होतं, आताही आपण बघतो याचे अंक निघत असतात. या ठिकाणी उत्तर आहे मार्मिक, हे ते व्यंगचित्र साप्ताहिक. पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील घटना, त्यांचा कालानुक्रम लावा बघा, कशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला ते 34 इतिहास जो आहे तो व्यवस्थित माहीतच असला पाहिजे. पहिलं सुरतेवर स्वारी म्हटलं आहे, दुसरं पुरंदरचा तह, तिसरं महाराजांचा राज्याभिषेक, आणि चौथं आग्र्याच्या बादशाला भेट जी आहे ती आग्रा भेट. 77 नंबरचा प्रश्न, तुम्हाला माहीत असलं पाहिजे काय घडलं आहे, असं तोंडपाठ कथेसारखं ते माहीत असावं.
सगळ्यात आधी जर बघितलं आपण तर राज्याभिषेक होतोय, नंतर सुरतेवर स्वारी होते, नंतर आग्रा भेट होते आणि नंतर मग पुरंदरचा तह आहे. ओके, पुढे 78 शाकुंतल या संस्कृत नाटकाचा मराठीमध्ये अनुवाद कोणी केला? बघा, महादेव शास्त्री कोलटकर, परशुराम बल्लाळ गोडबोले, शिवराम शास्त्री खरे, कृष्णशास्त्री राजवाडे. 78 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे परशुराम बल्लाळ गोडबोले. आता हे प्रश्न सोपे दिसायला वन लायनर आहे, मात्र हे माहीत असावेत. याच्यातून 3-3, 4-4 लायनर प्रश्न पुढे तयार होत जातील. MPSCचे प्रश्न आहेत, कोणता अभंग संत नामदेव यांनी लिहिलेला नाही? 4 अभंग दिले. पहिला, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायांची उपाधी दंभधर्म. दुसरा, न लगे मज काही रिद्धी सिद्धी पाही मुक्ती सुख तेही न लगे मज. तिसरं, मुक्तापण आम्ही नको देवराया भेटी मज पाया पुरे बापा. आणि चौथं, बहुपुरुषार्थी श्री भक्ती जैशी. संत नामदेवांचा कोणता अभंग नाही आहे असं म्हटलेलं आहे. 79 नंबरचा प्रश्न आणि या ठिकाणी जर पहिला बघितला तर तेवढा फक्त एक नाही आहे, इतर तीनही येतात, फक्त अ जो नामदेवांनी लिहिलेला नाही आहे. पुढे जातोय मी, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी ब्रिटिश सत्तेविरुद्ध महाराष्ट्रामध्ये सशस्त्र उठाव कोणी केले? बघा, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी म्हणजे 1885 पूर्वीचे महाराष्ट्रातील क्रांतिकारी उठाव, त्यामध्ये चंद्रशेखर आझाद, उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, नानासाहेब पेशवे. 80 नंबरचा प्रश्न आणि इथे जर बघितलं तुम्ही, तुमच्या लक्षात येईल की उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके दोन नावं फार मोठे गाजलेले आहेत. आणि उत्तर मग आमचं येतं ब आणि क. पुढे, सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस पूर्व पश्चिम पसरलेल्या पर्वतरांगांचा क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे लावा. महाराष्ट्रातील या दक्षिणेकडून उत्तरेकडे पर्वतरांगा कोणत्या क्रमाने तुम्ही लावणार? तुमचं ते नसतासा गुह भीमक्रू जे आपण शिकवलेलं आहे, आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरचे तुम्ही भूगोलाचे सगळे लेक्चर्स बघितले असतील तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर असं म्हणजे सहजगत्या देता येईल. 81 नंबरचा प्रश्न, उत्तर काय आहे? बघा, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की योग्य क्रम काय आहे. 1 नंबरला शंभू महादेव डोंगररांग सगळ्यात खाली, नंतर मग हरिचंद्र बालाघाट डोंगररांग खालून 2 नंबरला, त्याच्यानंतर सातमाळा डोंगररांग, हे सातमाळा तोरणमाळ एकाच ठिकाणी आहे. 4 नंबरचं उत्तर या ठिकाणी येत आहे. पुढे, महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सिंचन तीव्रता आहे म्हटलंय? सिंचन तीव्रता आणि खाली म्हटलंय मग भंडारा, गोंदिया, त्यानंतर कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, पुणे आणि अकोला, अमरावती. उत्तर येतं आहे भंडारा, गोंदिया, 1 नंबरचं. पुढे, वनग्राम योजना 2006 राज्य सरकारची ज्यामध्ये वृक्षतोड थांबवली जाते आणि वनसंपत्तीचे संरक्षण होते ती कोणाच्या नावाने आहे? बघा, वन ग्राम योजना इंटरेस्टिंग प्रश्न आहे. खाली ऑप्शन होते, संत गाडगेबाबा, संत रामदास स्वामी, आदिवासी कल्याण आणि संत तुकाराम. 83 नंबरचा प्रश्न, उत्तर बघितलं तर नाव येतं संत तुकाराम, वन ग्राम योजना, वृक्षवल्ली, आम्हा सोयरी, वनचरे. ओके, पुढे, महाराष्ट्रातील खालीपैकी कोणता पवन ऊर्जा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे? बघा, आशियातील सर्वात मोठा, वनकुसवडे, विजयदुर्ग, धुळे की देवगड. 84 नंबरचा प्रश्न आणि उत्तर येतं वनकुसवडे. कोणत्या जिल्ह्यात आहे? जिल्हा माहीत असला पाहिजे. पुढे, संयुक्त वसाहतीमध्ये सर्वात लहान खेड्याच्या नावापुढे लावले जाणारे विशेषण. बघा, सगळ्यात लहान, आपण ते लहान आणि मोठे असे दोन गावं असतात. बघा, तुम्ही तुमच्या गावाकडे असेल तर नक्कीच तुम्हाला माहीत असेल. आपण म्हणतो खुर्द बुद्रुक, त्याला खुर्द खुद्रुक बुद्रुक असंही म्हटलं आहे काही ठिकाणी. ओके, पुढे, कसबा, वाडी. 85 नंबरचा प्रश्न आणि जे लहान आहे ना त्याला खुर्द म्हटलं जातं आणि मोठ्याला बुद्रुक म्हटलं जातं, हे लक्षात राहू द्या. म्हणून उत्तर या ठिकाणी 85-2 येतं. पुढे, 86 फळं आणि संशोधन केंद्र, काजू, नारळ, सुपारी आणि मोसंबी, पाटच असावीत असा हा मुद्दा आहे. 86 नंबरचा प्रश्न काय, नीट जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. 86 या ठिकाणी काजू, वेंगुर्ला येथे संशोधन केंद्र आहे, नारळ म्हटलं की रत्नागिरी, सुपारी म्हटलं श्रीवर्धन आणि मोसंबी श्रीरामपूर. 86 उत्तर या ठिकाणी 3 आहे. पुढे जातोय मी 87 नंबरच्या प्रश्नाकडे. द्विभाषिक मुंबई राज्य जे आहे त्याची स्थापना आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना, बघा दोन महत्त्वाचे मुद्दे. द्विभाषिक मुंबई राज्य आणि पुढे महाराष्ट्र राज्य, काय आधी काय नंतर तेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तारखा परफेक्ट माहीत असाव्या. द्विभाषिक मुंबई राज्य 1 नोव्हेंबर 1956 आणि महाराष्ट्र 1 मे 1960, चुकायला नकोच. बरोबर, पुढे दिशा आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमारेषेवरील राज्य यांच्या जोड्या लावा. कोणत्या दिशेला कोणतं राज्य आहे, वायव्येला कोणतं, उत्तरेला कोणतं, पूर्वेला कोणतं, दक्षिणेला कोणतं? बघा, मध्य प्रदेश म्हटलं की
तुम्हाला लगेच त्या ठिकाणी तुमच्या डोळ्यासमोरच आला पाहिजे, तो नकाशाच तुमच्या समोर फिरला पाहिजे. ओके, या ठिकाणी 88 नंबरचा हा प्रश्न आहे. वायव्येला बघितलं या ठिकाणी, या कोपऱ्यात इकडे वरती हा समजा महाराष्ट्र आहे, इकडे वायव्येला तुम्हाला लक्षात येईल गुजरात आहे. तुम्ही उत्तरेला म्हणाले गेले लगेच इकडे मध्य प्रदेश आहे उत्तरेला. पूर्वेला म्हटलं तुम्ही, पूर्वेला सरळ तुम्हाला कळेल की बाबा इकडे छत्तीसगड आहे पूर्वेला. आणि खाली दक्षिणेला म्हणलं की मग तुम्हाला इकडे या ठिकाणी इकडे आंध्र आहे, म्हणजे आता तेलंगणा म्हणूया आपण सध्या, खाली इकडे कर्नाटक आहे आणि ते गोवा आहे दक्षिणमध्ये. म्हणजे 88 उत्तर या ठिकाणी तुमचं 3 येतं आहे. पुढे 89 नंबरचा प्रश्न, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटाजवळ कोणत्या नदीचा उगम झाला आहे. बघा महाराष्ट्राचा भूगोल किती डीपमध्ये जातो हे लक्षात येईल तुमच्या. तेरेखोल, कात्राई, मानगंगा, कामोरी. 89 तेरेखोल नदी, आपण बघतो आहे सगळ्यात दक्षिणेकडील नदी आहे ही. पुढे महाराष्ट्रात मॅग्नीजचे प्रमुख साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत. बघा मॅग्नीज, खाली मग विविध ऑप्शन होते ज्यामध्ये भंडारा सगळीकडेच होतं, गोंदिया सगळीकडे आहे आणि पुढे बदल आहेत मग काही ठिकाणी धुळे, नागपूर, सिंधुदुर्ग. मॅग्नीज म्हटलं की तुम्हाला माहीत असलं पाहिजे, मॅग्नीज म्हटलं की ते नागपूर आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे, त्याच्यात आणखी भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 38 ते 40 प्रश्न या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. निश्चित तुम्हाला रिव्हिजनसाठी आणि काही नवीन प्रश्नांची ओळख होण्यासाठी हे लेक्चर्स उपयोगी ठरतील, तुम्हाला ते आवडत असतील. नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये आपली मतं नोंदवा आणि अभ्यास करत रहा. चला, शुभेच्छा, धन्यवाद.